नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनानं टाळेबंदी लागू केली होती. त्यानंतर परिस्थिती सुधारू लागल्यानंतर मिशन बिगिन म्हणत बाजारपेठा सुरू केल्या. मात्र बँड व्यवसाय गरीब कारागिरांची उपासमार टाळण्यासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत असताना विविध मंगल कार्यालयाच्या संचालकांनी मात्र जिल्हाधिकारी यांनी बँड करता लेखी परवानगी दिली तरच तारखा देऊ अशी सावध भूमिका घेतलेली असताना जनमत मराठी न्यूजने कामगारांच्या लहान मुलांवरती रस्त्यावर रांगोळी विकण्याची वेळ आल्याचं चित्र दाखवलं असताना शिवाय ऑल इंडिया मीडिया फाउंडेशनच्या वतीनं या प्रकरणी प्रशासनाला वारंवार विनंती केलेली असताना आणि बँड संघटनांनी देखील आंदोलनाचे हत्यार उपसलेले असताना प्रशासनावर काही एक परिणाम होत नाही हे लक्षात आल्यानंतर अखेरीस नाशिक जिल्हा बँड मालक कला सेवा संस्था नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे पोहोचले आणि खासदारांकडे नाशिकमध्ये बँड व्यवसाय तातडीनं सुरू केला जावा अशी मागणी केली. यावर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी स्वतः पुढाकार घेतला. लगेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोन करून बँड कामगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून बँड वाजू द्या अशी सूचना केली. इतर जिल्ह्यात तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी परवानगी दिली आहे, आपणही तशी परवानगी देता आली तर द्या असं सुचवलं आणि मग त्यानंतर अखेरीस खासदारांच्या आशीर्वादानं नाशिकमध्ये यंदाच्या लग्न सराईच्या हंगामात एकदाचा बँड वाजला. कलावंत ज्याचे खातो त्याचे गातो असं म्हणतात. या जुन्या परंपरेला पायिक राहत आज नाशिकच्या बँड मालक कला सेवा संस्थेच्या वतीनं यंदाच्या हंगामात त्यांच्यासाठी संकटमोचन ठरलेल्या आणि सरकारी नियमांचा समुद्र पार करण्यासाठी सेतूची भूमिका पार पाडणाऱ्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिकमध्ये वाजत गाजत जंगी सत्कार केलाय. या सत्काराच्या निमित्तानं येणाऱ्या काळात सुद्धा खासदारांनी बँड मालक यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी योगदान द्यावं अशी मागणी केली आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज खासदार हेमंत गोडसे यांचा हा सत्कार संपन्न झाला. नाशिक जिल्हा बँड मालक कला सेवा संस्थेचे अध्यक्ष रज्जाक शेख, उपाध्यक्ष नजीर पठाण, सचिव राजाभाऊ गवळी, सदस्य विलास मोरे, संतोष मेहेंदळे, सुजित पठाण, महेश सोनवणे, सुखदेव मोटमल, कैलास खेलूकर, ऋषिकेश गाजरे, दत्ता आहेर, यासीन पठाण, उल्हास जाधव या सर्वांनी मिळून या भव्य आणि दिव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर जनमत मराठी न्यूजने खासदार हेमंत गोडसे यांच्याशी या सत्काराच्या अनुषंगानं संवाद साधला. कला सेवा भावी संस्थेच्या वतीनं ज्या ठिकाणी सत्कार करण्यात आला, निश्चितच नाशिक जिल्हा ब्रॉस बँड मालक कला सेवा भावी संस्थेचं काम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांची जर आज बघितलं तर निश्चित ही जी काही एकजूट आहे ही उल्लेखनीय आहे आणि इतरही संस्थेने याची प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. एकत्र असलो तर कशा काय प्रकारचे कामांना समस्या सुटतात त्यांच्याकडून शिकण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं का त्यांचं या एकजुटीचं मी निश्चितच अभिनंदन करेल आणि यापुढे जे काही अडचणी त्यांना येतील तर निश्चितच त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सातत्यानं त्यांच्यासोबत राहून या सोडू अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं देतो आणि पुन्हा यांच्या एकजुटीचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या क्षेत्रात काम करणारे हे जे कामगार आहेत, बँड कामगार आहेत, हे असंघटित कामगार आहेत. यांना कामगार विभागाच्या वेगवेगळ्या योजना मिळाव्यात, त्यांना घरकुल असेल, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती असेल, त्यांचे अपघात वगैरे झाले तर त्यांना आरोग्य विमासारख्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण खासदार म्हणून काय भूमिका पार पाडणार? आपण निश्चितच शासन दरबारी यांच्या ज्या काही समस्या असतील, हे काही असंघटित कामगार म्हणून आहेत, यांना संघटित करून त्या वाहिनीमध्ये आणण्यासाठी आपण शासन दरबारी निश्चितच प्रयत्न करू. बँड मालक कला सेवा संस्थेनं बँड मालक आणि कलावंतांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विविध मागण्या मांडल्या होत्या. अध्यक्ष रज्जाक शेख यांनी जनमत मराठी न्यूजकडे सुद्धा त्या विस्तृतपणे मांडल्या आहेत. सत्काराच्या निमित्ताने मी एकच सांगेन की शासनाने थोडंफार आमच्याकडे दुर्लक्ष केलं. सगळ्यांची रोजीरोटी चालू झाली, आमचीच रोजीरोटी चालू नाही आहे. आमचा धंदा म्हणजे किराणा दुकान सारखा नाही की शटर ओपन केलं म्हणजे कस्टमर येतील. ठरलेल्या शुभमुहूर्तावरच आमचे धंदे आहेत. तर शासनाला एकच विनंती करेन की मिरवणुकी चालू करून द्यावं आणि आमचा धंदा व्यवस्थित सुरळीत चालू व्हावं. कारण 50 लोकांचं लिमिटेशन ठेवल्यामुळे त्या लग्नामध्ये बँडवाल्यांना फार महत्त्व कमी दिलं जातं. तर तो किमान 500 लोकांचा तरी परमिशन द्यावं
त्याच्यामुळे आमच्या बँडवाल्यांचं महत्त्व वाढेल, नाचणारे भरपूर येतील आणि आम्हाला दोन पैसे मिळतील एवढंच शासनाकडे प्रामाणिकपणे आमची मागणी आहे. एवढं शासन दरबारी आमचा योग्य निर्णय घ्यावा अशी माझी मागणी आहे. ही जी आपली संस्था आता काम करते आहे, येणाऱ्या काळामध्ये जे बँड सर्वसामान्य कलावंत कामगार आणि कारागीर आहेत यांच्यासाठी काय ध्येयधोरणं आपल्याकडे आहेत, येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी काय करण्याचं संस्थेचं येणाऱ्या काळामध्ये प्लॅनिंग चालू आहे? संस्थेचं ध्येयधोरण असं आहे की भविष्यात जे कलाकार आहेत त्यांना मानधन शासनाचे आहे, परंतु फार तटपुंजी येते, ते कमीत कमी 5,000-7,000 असे असावे. प्रत्येक कलाकाराचं जर काही बरं वाईट झालं तर त्याच्या फॅमिलीला इन्शुरन्स मिळावं. त्याच्यानंतर आमचे जे बँड मालक आहे भविष्यात ते म्हातारे होणारे त्यांना मानधन चांगल्या प्रकारे मिळावं एवढी शासनाकडून मुबलक म्हणजे अपेक्षा आहे आमची. त्याच्यानंतर ह्या ज्या आमच्या गाड्या आहेत ह्या गाड्या पासिंग व्हायला पाहिजे, त्याचं मॉडिफिकेशन व्हायला जर आम्ही करतो, कारण लग्नामध्ये सुशोभीकरण हे फार महत्त्वाचं समजलं जातं, तर त्याच्यासाठी आम्हाला ती परमिशन मिळावं. भला आमच्याकडून शासनाने पैसे त्याच्या जास्त पे घ्यावे आमच्याकडनं, त्याचं ॲड करावं त्यांनी, परंतु आमच्या त्या गाड्या पासिंग व्हावं. त्याच्यानंतर या कारागिरांना सगळ्यांना मानधन मिळावं शासनाकडून, ही माफक आमची अपेक्षा आहे. खासदार साहेबांना आपण भाषणामध्ये आमदारकीचा विषय छेडलात, आपल्याला एक आमदार हवा आहे असं आपण म्हणालात, काय नेमकी मागणी आहे या विषया संदर्भात? आमदार हवा म्हणजे कसं आहे माहिती का, कोणतंही काम केलं तर कलाकार म्हणून कोणी महत्वच देत नाही. तर शासनात शासकीय लोकात जर असलं तर ते कामं लवकर होतात. बँडवाल्यांच्या अडचणी फार आहे, त्या अडचणीमध्ये कोणी लक्ष देत नाही. ठीक आहे, कलाकार म्हणून आमदार एक असतो, पण त्यांना बँडवाल्यापर्यंत कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही. ते कलाकार म्हणला तर गोंधळीवाल्यापासून सगळे कलाकार चालू होतात. त्या सगळ्यांचं महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठा प्रमाण आहे, किमान 50-60 लाख सगळे कलाकार बँड मालकासहित सगळे बँडवाले, मी फक्त बँडवालेच म्हणतो, कलाकार म्हणजे कलाकार जर विचार केला तर आपण सगळं गोंधळीपासून जर येतात तर फार मोठी संख्या होते ती. ह्या लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी म्हणून एक बँडवाल्यांचा एक आमदार पाहिजे, म्हणून मी खासदार साहेबांकडे ती मागणी केली की तुम्ही शासकीय दरबारी ते पोहोचवा तुम्ही आमचा विषय. सर्वसामान्य जनतेकडून आपण काही अपेक्षा केल्या की जेव्हा कलाकार ही आपली कला सादर करण्यासाठी जातात तेव्हा सर्वसामान्य जनतेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? सर्वसाधारण जनतेकडून आमची हीच अपेक्षा आहे की बँडवाल्यांना त्रास देऊ नये. नाचायच्या मूडमध्ये कधी कधी लोक फार त्रास देतात, तर टायमिंगचा विचार करत नाही. शासकीय टायमिंग 10:00 टायमिंग आहे, तरी लोक वरातच जर 9-9:30 चालू करत असेल तर बँडवाल्याने वाजवायचं कुठे आणि किती वेळ वाजवायचं? नगर नाही वाजवलं तर काही लोक मारामाऱ्या करतात, तर गोरगरीब बँडवाले कोणाकडून अपेक्षा करणार मला तुम्ही सांगा. तर त्याच्याकडून पब्लिककडची आमची माफक अपेक्षा ही आहे की किमान त्यांनी बँडवाल्यांना कलाकार म्हणून समजून घ्यावं. त्या अपेक्षाने बँडवाल्यांना लागेल ते सहकार्य करावं. कारागीर असतात, गोरगरीब लोक असतात, त्यांना जर तुम्ही दम दिला तर ते कुठेही जात नाही, घाबरतात बिचारे, तर त्यांना प्रोटेक्शन काय? तर प्रोटेक्शन हे तुम्हीच असा. आणि स्पॉटवरती कुणीही आम्हाला प्रोटेक्शन देऊ शकत नाही, कारण 5-50 मुलं जर टार्गेट मुलं जर आमच्याकडे जमले तर डिपार्टमेंट पण काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. नंतर ते अडचणी सोडवतात, नंतर मग ते त्यांचं ते दुसऱ्या दिवशी हात जोडून माफी मागतात, ते सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहे. तर बँडवाल्यांना कलाकार म्हणून समजून घ्यावं, त्यांना कोणीही त्रास देऊ नये, ही जनतेकडून माफक अपेक्षा आहे. तसे पाहता सर्वसामान्यांना बँड म्हटलं की ढोल ताशे रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट गाण्याचा ठेका आणि त्या तालावर बेबान होऊन थिरकणारी कधी हातात तर कधी तोंडात नोटेची पुंगळी धरून बक्षीस सोडणारी हौशी मंडळी डोळ्यासमोर येते. परंतु आपल्या आयुष्यातील दुःख आपल्या अंगावर घातलेल्या रंगीबेरंगी जाळजूड कपड्या आड लपून आपल्या बायका मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी घाम घालणारा दारी 18 विश्व दारिद्र्य असलेला परिस्थितीनं पिचलेला सर्वसामान्य बँड कारागीर आणि त्याचं दुःख मात्र कधीच कोणाला दिसत नाही, ही वास्तव शोकांतिक आहे. ए हे गाणं वाजव, ते गाणं वाजव, जोरात वाजव, आवाज वाढव म्हणून त्याच्यावरती रुबाब गाजवणारे सर्रास दिसतात. परंतु वाद्य वाजवताना ओठावर हसू आणून आपल्या डोळ्यातील अश्रू कड्याड करून तो आपली कला सादर करतो आहे आणि गिराईकाच्या समाधानात आपलं दुःख लपवतो आहे, हे कदाचित कुणाच्याच ध्यानी येत नसेल. कलेचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे, परंतु सोबतच ती सादर करणाऱ्या कलावंताला योग्य तो मान सन्मान देखील समाजाकडून मिळायला हवा. का कोणास ठाऊक, पण बँड कारागीर हा सरकारच्या नजरेतून सोयीस्कररित्या टाळलेला एक घटक ठरतो आहे.
तो एक असंघटित क्षेत्रातील कामगार असतो. बँडच्या सुद्धा बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यापैकी बहुतांश कंपन्या वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांच्या उलाढाल्यासुद्धा करतात. कंपन्या हंगाम दर हंगाम करत प्रगती करतात ती आज कारागिरांच्या जीवावरती. परंतु सर्वसामान्य कारागीर मात्र त्या कंपनीचा साधा नोंदणी करत एम्प्लॉईसुद्धा होऊ शकत नाही, यात बदल व्हायला हवा. कारागीर पिढ्यान पिढ्या दारिद्र्याच्या भयान वाळवंटात समृद्धीच्या पावसाची वाट पाहत वर्षानुवर्ष दुःखात निश्चलपणे उभा असतो. कारागिराच्या अडीअडचणीमुळे म्हणा किंवा त्याच्या अडाणीपणामुळे म्हणा, प्रशासकीय यंत्रणेकडून केलेल्या दुर्लक्षामुळे म्हणा, त्याचे जीवनमान उंचावेल अशी आशासुद्धा त्याच्या आयुष्यात शिल्लक राहिलेली नसते. अशा संस्थांनी आणि कामगार मंत्रालयानं या संदर्भात प्रचंड संवेदनशीलता दाखवणं गरजेचं आहे. कामगारांची सरकारकडे नोंदणी असावी, त्यांना इतर कंपन्याप्रमाणे वेतन भत्ते आणि इतर सुखसुविधा मिळाव्यात म्हणून सर्वांना एकत्र व्यापक धोरणात्मक कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. शिवाय या संघटित बेघर बँड कामगारांना त्यांची हक्काची घरे मिळावीत, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी शुल्कामध्ये सवलतीसह शिष्यवृत्ती मिळावी, कुटुंबाला अपघात आरोग्य आणि सुरक्षा विम्याचं कवच मिळावं, लग्न हंगामाव्यतिरिक्त बेरोजगारीतून सुटका व्हावी आणि वर्षभर पूर्ण हाताला शाश्वत काम मिळावं, मुलामुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी पतपुरवठा केला जावा, त्यांच्यासाठी प्रचलित वान्य विशेष कल्याणकारी योजना राबवल्या जाव्यात, या आणि अशाच बऱ्याच अपेक्षा कामगार नाशिक बँड मालक कला सेवा संस्था आणि सरकारकडून व्यक्त करत आहेत. समाजातील इतर कामगार संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर या उपेक्षित वंचित विस्थापित बँड कामगारांच्या सर्व समस्या सुटून त्यांच्याही आयुष्यात संपन्नतेची धून एकदाची घुमावी अशी अपेक्षा यानिमित्तानं कामगार व्यक्त करतायत. जनमत मराठी वाहिनीकरिता ब्युरो चीफ आर आर पाटील, नाशिक.